मित्रांनो, कॉम्पिटिटिव गुरु या चॅनलवर तुम्हाला नेहमी मॅथच्या ट्रिक्स मिळत असतात. ह्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय कठीण लेवलचे जे काही वैवारीवरचे प्रश्न आहेत जे आपण सोडवून त्याचं उत्तर लवकर काढू शकत नाही तर असे गणितं आपण या चार ऑप्शनमधूनच काही सेकंदामध्ये उत्तरं सोडवणार आहोत. आणि मित्रांनो, प्रश्नही थोडेसे कठीण लेवलचे आहेत. पहा, यामधला पहिला प्रश्न काय दिला होता. एका व्यक्तीचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या 3 पट आहे तर त्याचे आजचे वय किती. ठीक आहे, मग हा प्रश्न आपल्याला सविस्तर सोडवायचा नाही आहे. या चार ऑप्शनमधूनच आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं काढायची आहेत. ठीक आहे, तर सर्वात अगोदर करायचं काय, प्रश्न समजून घ्या की प्रश्न तुम्हाला सांगितलं काय, प्रश्नामध्ये विचारलं काय. तर एका व्यक्तीचं 8 वर्षानंतरचं वय आणि त्यानंतर त्याच व्यक्तीचं 8 वर्षापूर्वीचं वय, ह्या दोन कंडिशन आहेत. आणि त्यानंतर तिसरी कंडिशन अशी विचारली की त्याचं आजचं वय किती. ठीक आहे, मग करायचं काय, सर्वात प्रथम इथं लिहितोय मी 8 वर्षापूर्वी. काय लिहावं लागणार आपल्याला, सर्वात प्रथम 8 वर्षापूर्वी. 8 वर्षापूर्वी लिहावं लागणार कारण पहिली कंडिशन त्यांनी 8 वर्षापूर्वीची दिली आहे. त्यानंतर 8 वर्षापूर्वी झाल्याच्या नंतर इथं राहील 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर, ठीक आहे, ही दुसरी कंडिशन होती. आणि तिसरी कंडिशन आपल्याला विचारली होती की त्याचं आजचं वय सांगा. ठीक आहे, चार ऑप्शनपैकीच आपण या प्रश्नांची उत्तरं काढणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात प्रथम इथं आपण करणार काय आहोत ते समजून घ्या. ठीक आहे, तर ऑप्शन घेऊन चालू आपण, ऑप्शननुसार कसं उत्तर काढायचं. तर सर्वात प्रथम आपल्याला विचारलं की त्याचं आजचं वय किती आहे, बरोबर आहे. तर हे जे काही चार ऑप्शन आहेत हे त्यांचं आजचंच वय आहे, म्हणजे कोणता तरी एक ऑप्शन बरोबर राहील, म्हणजे हे आजच्या वयाचं त्यांनी काय दिलेलं उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, जर आपण ऑप्शन क्रमांक ए घेतलं 24 वर्ष, आजचं वय जर आपण 24 वर्ष घेतलं, ठीक आहे, इथं घेतलं आपण 24 वर्ष, हे आजचं वय जर आपण इथं घेतलं तर 8 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं, किती होतं, 24 मधून 8 वजा करा तर 16 वर्ष. 8 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं, मग 16 वर्ष. आणि 8 वर्षानंतर म्हटलं तर या 24 मध्ये परत आणखी 8 प्लस करा. ठीक आहे, म्हणजे किती होतं, 32 वर्ष, बरोबर आहे. किती वर्ष होईल ते, 32 वर्ष होईल. ठीक आहे, तर आता इथे पहा, इथं आपल्याला सांगितलं काय गेलेलं आहे. तर इथं काय झालं, कंडिशन पाहून घेऊ आपण की 8 वर्षापूर्वीचं वय 8 वर्षानंतरच्या वयाच्या किती पट आहे. हे 16 जे काही आहे ह्या 32च्या किती पट आहे, हे दुप्पट आहे. किती पट आहे, दुप्पट आहे. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं की त्याच्या 8 वर्षानंतरचं वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या 3 पट आहे, पण इथं तर 2 पट आलं, त्यामुळं ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर नाही आहे. ठीक आहे, आता आपण 2 नंबरचं ऑप्शन ठेवून पाहू, 16 वर्ष. जर त्याचं आजचं वय 16 वर्ष असेल, इथं लिहितोय मी थोडंसं, जर त्याचं आजचं वय 16 वर्ष असेल, जर त्याचं आजचं वय 16 वर्ष असेल तर 8 वर्षापूर्वी त्याचं वय किती असेल, 8 वर्ष वजा करा, मग 8 वर्षापूर्वी त्याचं वय 8च वर्ष राहील. ठीक आहे, आणि आजपासून 8 वर्षानंतर त्याचं वय किती असणार आहे, 16 वर्ष आहे आजचं वय, तर यामध्ये आणखी 8 प्लस करा, म्हणजे किती होणार आहे, 24 वर्ष राहील. किती राहील, 24 वर्ष. तर तुम्ही इथे पाहू शकता. ठीक आहे, तर लक्षात घेत केलं काय, ऑप्शन क्रमांक 2 ठेवून पाहिला आपण, आजचं वय 16 वर्ष जर ठेवलं तर 8 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं, 16 मधून 8 वजा करा, 8 वर्षापूर्वी त्याचं वय 8 वर्ष. आजपासून समोरच्या 8 वर्षामध्ये, समोरच्या 8 वर्षानंतर जर 16 मध्ये आपण 8 प्लस केले तर 24 वर्ष येते, बरोबर आहे. मग आपल्याला सांगितलं होतं की त्या व्यक्तीचं 8 वर्षानंतरचं वय 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या 3 पट आहे, मग हे जे काही 24 वर्ष आहे हे या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या किती पट आहे, हे बघा, 8 त्रिक 24, बरोबर आहे, म्हणजे किती पट आहेत, म्हणजे 3 पट आहे. तर हे उत्तर आपलं इथं टॅली झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं होतं, हे दोनच ऑप्शन पडताळा करून पाहिले आणि आपलं उत्तर बरोबर आलं. मग त्याचं आजचं वय किती वर्ष आहे, 16 वर्ष आहे, ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. मी तुम्हाला इथं थोडंसं सविस्तर करून सांगितलं त्यामुळं वेळ लागलाय, पण तुम्हाला पटपट करून पाहता येतं. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला तिथं जास्त वेळ लागणार नाही आहे. त्यानंतर हा प्रश्न देखील अगोदरच्या प्रश्नासारखा मी जाणून बुजून घेतला आहे. बघा प्रश्न काय आहे, अमरचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल,
तर त्याचे आजचे वय किती, हा प्रश्न विचारलाय. मग कंडिशन काय काय इथं, 8 वर्षानंतरचं वय आणि 8 वर्षापूर्वीचं वय. ठीक आहे, तर अगोदर इथे लिहून घेऊ आपण 8 वर्षापूर्वीचं वय. ठीक आहे, 8 वर्षापूर्वी. त्यानंतर काय सांगितलं होतं, 8 वर्षानंतर. आणि तिसरी कंडिशन काय राहील, आज. तिसरी कंडिशन कशाची राहील, आजची राहील. ठीक आहे, आता इथं आपल्याला ऑप्शन ठेवून पाहायचे आहेत, बघा काही सेकंदामध्ये उत्तर कसं निघतं. ठीक आहे, तर मी तो ऑप्शन क्रमांक 3 ठेवून पाहतो पटकन, तुमचा टाइम वेस्ट न करता. हे आजचे वय आहेत बरं का, 16, 18, 24 आणि 12 हे आजचे वय आहे. मी 3 नंबरचं ऑप्शन ठेवून पाहतो, आजचं वय 24 वर्ष. ठीक आहे, किती वर्ष, 24 वर्ष. मग आजचं वय जर 24 वर्ष असेल तर 8 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं, 24 मधून 8 वजा करा तर किती, 24 मधून जर 8 गेलं तर किती उरतील, 16 वर्ष. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला 8 वर्षानंतरचं वय काढायचं आहे. मग या 24 मध्ये जर आपण आणखी 8 प्लस केले, किती प्लस केले, आणखी 8 प्लस केले तर किती होतील, 24 आणि 8 32 वर्ष. किती होतील, 32 वर्ष. मग इथे आपण पाहू की 8 वर्षानंतरचं वय हे 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट आहे का. मग हे जे काही 32 वर्ष वय आहे हे या 16च्या किती पट आहे, दुप्पटच आहे. म्हणजे आपलं जे काही इथं ऑप्शन आहे ते टॅकल झालेलं आहे. म्हणजे आजचं वय काय राहील आपल्या इथं, 24 वय. अमरचं आजचं वय काय राहते, 24 वर्ष. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी, 24 वर्ष, हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. तुमचा जास्त वेळ नाही जावा याकरिता मी तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन थ्रू काढून दाखवलेला आहे. तर मित्रांनो, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला याच पद्धतीने लवकरात लवकर निघू शकतात. आणि या पद्धतीचे नवीन नवीन ट्रिकचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेल्या घंटीचं बटन प्रेस करून घ्या, कारण नेहमीच आपण या पद्धतीचे ट्रिकचे व्हिडिओ आणत असतो. तर मित्रांनो, समोरचा प्रश्न पहा. 5 वर्षानंतरचे समीरचे वय त्याच्या आजच्या वयाच्या दीडपट होईल, तर त्यावेळी त्याचे वय किती असेल. त्यावेळी त्याचे वय किती असेल म्हणजे 5 वर्षानंतर त्याचं वय किती असेल असं विचारलंय. पण सांगितलं आपल्याला असं आहे की 5 वर्षाच्या नंतर त्याचं जे काही वय आहे ते आजच्या वयाच्या दीडपट होईल, आजच्या वयाच्या दीडपट होईल. तर 5 वर्षानंतरचं त्याचं वय विचारलंय. मग इथं आपण करणार काय, सर्वात प्रथम आजचं वय. ठीक आहे, आजचं वय आणि 5 वर्षानंतरचं वय, 5 वर्षानंतरचं वय. आता बघा याचं उत्तर कसं काढायचं, आपण इथे ऑप्शन थ्रू चालूया. जर आपण आजचं वय 5 वर्ष घेतलं, आजचं वय ऑप्शन क्रमांक आहे पहा, आजचं वय जर आपण 5 वर्ष घेतलं तर 5 वर्षानंतर किती पट होईल ते, 5 वर्षानंतर किती होईल, 10 होईल. म्हणजे किती पट झालं, 5 चे 10 झाले म्हणजे दुप्पट झालं. तर आपल्याला दुप्पट सांगितलं का, दीडपट सांगितलं, त्यामुळं ऑप्शन क्रमांक हे आपलं उत्तर नाही आहे. त्यानंतर ऑप्शन क्रमांक आपण इथे बी ठेवून पाहू. ठीक आहे, बी ठेवून पाहू. जर आजचं वय आपण 10 वर्ष ठेवलं, आजचं वय जर आपण 10 वर्ष ठेवलं तर 5 वर्षानंतर त्याचं वय किती होईल, 15 वर्ष. 5 वर्षानंतर त्याचं वय किती होईल, 15 वर्ष. ठीक आहे, म्हणजे इथं पहा 10ची दुप्पट किती असती, 20. पण 10 चे 15 झाले म्हणजे किती पट वाढलं, दीडपट. मग याचं उत्तर काय आहे, आपल्याला आजचं वय विचारलं का, नाही. इथं कन्फ्यूज होऊ नका, हे 10 वर्ष आजचं वय आहे पण आपल्याला आजचं वय विचारलं नाही, आपल्याला 5 वर्षानंतरचं वय विचारलं. मग त्याचं आजचं वय जर 10 वर्ष असेल तर 5 वर्षानंतर 15 वर्ष होईल. म्हणजे किती पटीनं वाढलं ते, दीडपटीनं वाढलं की नाही. जर 20 झाले असते तर ते दुप्पटच झालं असतं, बरोबर आहे की नाही. मग 5 वर्षानंतरचं त्याचं वय काय आहे, 15 वर्ष. मग याचा ऑप्शन क्रमांक बी उत्तर असेल का, नाही. बी आजचं वय आहे, आपल्याला आजचं वय विचारलं नाही, 5 वर्षानंतरचं भविष्यातलं वय विचारलं. म्हणजे 5 वर्षानंतर त्याचं वय किती असणार, 15 वर्ष. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी, 15 वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर राहील. समजलंय का तुम्हाला, काळजीपूर्वक पाहून घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, काय दिलेला आहे. श्रीकांत त्याच्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्याची पत्नी मुलीच्या 5 पट वयाची आहे. जर मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष असेल तर श्रीकांतचे आजचे वय किती. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचा आणि कठीण लेवलचा प्रश्न आहे, पण अतिशय सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा आता ते आपण पाहणार आहोत. प्रश्न सोडवायचा कशा पद्धतीने पहा, सर्वात प्रथम तुम्हाला जेव्हा असा प्रश्न येईल तर तेव्हा पाहायचं काय तुम्हाला की प्रश्नामध्ये किती व्यक्ती आहेत. तर सर्वात प्रथम श्रीकांत आहे, म्हणून अगोदर आपण इथं श्रीकांतचं नाव लिहून घेऊ. ठीक आहे, श्रीकांत आहे तर श्रीकांतचं नाव लिहून घेऊ. त्यानंतर श्रीकांत नंतर त्याची पत्नी आहे, म्हणून आपण इथं पत्नीचं नाव लिहू. आणि
पत्नीच्या नंतर इथं मुलीचा समावेश केला गेलेला आहे म्हणून आपण इथं मुलगी असं देखील नाव लिहू. ठीक आहे, आता आपल्याला प्रश्नानुसारच चालायचं आहे. बघा प्रश्न काय म्हणतो, श्रीकांत त्याच्या पत्नीपेक्षा 5 वर्षाने मोठा आहे. हा जो काही श्रीकांत आहे हे पत्नीपेक्षा किती वर्षाने मोठा आहे, 5 वर्षाने मोठा आहे. ठीक आहे, आणि त्याची पत्नी मुलीच्या 5 पट वयाची आहे. समजा मुलीचं वय आपल्याला माहीत आहे का, माहीत नाही. ठीक आहे, मग ही जी काही पत्नी आहे या मुलीच्या 5 पट आहे. जर मुलगी 1 पट असेल तर पत्नी 5 पट आहे, म्हणजे 5x राहील. मुलगी काय राहील, x. ठीक आहे, आता मुलगी जर x असेल तर पत्नी 5x राहील, म्हणजे 5 पट. आणि हा जो काही श्रीकांत आहे पत्नीपेक्षा 5 वर्षाने मोठी आहे, मोठा आहे. मग पत्नीचं वय होतं 5x. ठीक आहे, आणि प्लस श्रीकांत 5 वर्षाने मोठा आहे म्हणून इथं आपण 5 लिहिणार. ठीक आहे, आता आपल्याला सांगितलं काय की मुलीचं 3 वर्षापूर्वीचं वय 4 वर्ष आहे. ही जी काही मुलगी आहे तर 3 वर्षापूर्वीचं वय किती आहे तिचं, 4 वर्ष आहे. इथे लिहितो मी 4 वर्ष. ठीक आहे, पण हे कधीचं वय आहे, 3 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वीचं वय आहे. बरोबर आहे, तर आपल्याला विचारलं काय, श्रीकांतचं आजचं वय काढा. मग अगोदर आपल्याला मुलीचं आजचं वय काढावं लागणार. मुलीचं 3 वर्षापूर्वीचं वय आहे 4 वर्ष. मग आज किती वर्षाची असणार ती, 4 मध्ये 3 प्लस करा 7 वर्ष. मग जी काही मुलगी आहे ती आज आहे 7 वर्षाची. बरोबर आहे, मग ह्या एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 7. एक्सची किंमत किती आहे, 7. मग इथं 5 आणि x दोन किमती आहेत, दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. मग 5 गुणाकारामध्ये एक्सची किंमत 7 आहे, म्हणजे 5 7 35 वर्ष. 35 वर्ष कोणाचं वय राहील, पत्नीचं वय राहील, कधीचं, आजचं. त्यानंतर इथं श्रीकांत आहे, तर श्रीकांतचं पहा आता इथं काय करावं लागणार आपल्याला, 5x आहे. आपण इथं काढलं होतं 5x ची किंमत 35 वर्ष, तर इथं आपण 35 लिहू. अधिक हे जे काही 5 आहे ते जशाला तसं, म्हणजे श्रीकांतचं वय किती वर्ष होतं, 40 वर्ष होतं. आता आपण हे वर्ष आणि वय टॅली करून पाहू. मुलीचं आजचं वय 7 वर्ष, इथे लिहून टाकतो मी 7 वर्ष. ठीक आहे, पत्नीचं आजचं वय 35 वर्ष, 35 वर्ष लिहून घेतो. आणि श्रीकांतचं आजचं वय 40 वर्ष. मग जसं प्रश्नामध्ये सांगितलं होतं तसं आपलं उत्तर बरोबर आलं की नाही आपण एक वेळ ते टॅली करून पाहू, म्हणजे आपल्याला खात्री होऊन जाईल. ठीक आहे, काय सांगितलं होतं, श्रीकांत त्याच्या पत्नीपेक्षा 5 वर्षाने मोठा आहे. मग पत्नीचं वय किती आहे, 35 वर्ष. श्रीकांतचं वय किती आहे, 40 वर्ष. मग श्रीकांत 5 वर्षाने मोठा आहे की नाही, बरोबर आहे, ते आपण टॅली झालं. त्यानंतर काय सांगितलं, त्याची पत्नी मुलीच्या 5 पट वयाची आहे. मग 7 चे 5 पट किती झालं, 35. म्हणजे आपलं 3 ही जे काही कॉलम आहेत ते